मित्रांनो नमस्कार, मी दत्तात्रय शिरकर, मुक्काम पोस्ट रस्तापूर तालुका निवासा जिल्हा अहमदनगर। मित्रांनो, हा 265 व्हरायटीचा वाण आहे, खोडव्याचं पीक आहे आणि यावरती पूर्णपणे वेजडी कंपोस्टरचा वापर केलेला आहे। कुठल्याही प्रकारची रासायनिक खते वगैरे न वापरता फक्त सुरुवातीला 200 लिटर वेजडी कंपोस्टर आणि ह्यावेळेस 200 लिटर वेजडी कंपोस्टर, म्हणजे फक्त 8 महिन्यामध्ये 400 लिटर वेजडी कंपोस्टरचा वापर आणि कंपोस्ट खत 1 टनाचा वापर झालेला आहे। ऊसाची लांबी 25 ते 30 फुटापर्यंत आहे आज आणि पाऊस जास्त झाल्यामुळे प्लॉट पूर्ण पडलेला आहे। जबरदस्त असा ह्यावेळेस रिझल्ट भेटलेले आहे। मागच्या वेळेस हा प्लॉट 25 गुंठ्यामध्ये 75 टन गेला आणि ह्यावेळेस याचा बेने प्लॉट म्हणून वापर करण्यात आलेला आहे। आपण बघू शकता पूर्णपणे प्लॉट हा पडलेला आहे। पण डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या वर्षी पूर्णपणे याला आपण वेजडी कंपोस्टर इतर निविष्ठा वगैरे पूर्ण वापर केलेला होता, त्याचा ह्यावेळेस रिझल्ट खूप जबरदस्त भेटलेला आहे। ऊसाची जाडी वगैरे बघू शकता, कांडीची लांबी वगैरे खूप जबरदस्त झालेली आहे। डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इतर निविष्ठा वगैरे ह्यावेळेस न वापरता आम्ही मागच्या वर्षी पूर्णपणे निविष्ठाचा वापर केला आणि त्याचे ह्यावेळेस पण रिझल्ट खूप सुंदर भेटलेले आहेत। डॉक्टर किसन चंद्रायांचं खूप खूप मनापासून धन्यवाद। आणि तसेच हा प्लॉट पूर्णपणे पडलेला आहे। आणि हे 1 महिन्यापूर्वीचा त्याचा तिसऱ्यांदा आपण घेतलेला तिरीचं पीक आणि ही 1.5 महिन्यापूर्वीची 8 सालीची लागवड आहे। जबरदस्त फुटवे वगैरे व्यवस्थित आलेले आहे, एकदम एकदे ग्रोथ वगैरे खूप छान आहे। आणि सगळ्यात विशेष म्हणजे ही आमची विहीर आहे, हे 5 एकरचं क्षेत्र आहे आणि याच्या सेंटरमध्ये हा विहिरीचा पॉईंट आहे। विहीर दाखवायचं कारण म्हणजे शेतातलं पाण्याचा जो निचरा होतोय तो पूर्णपणे विहिरीत होतो आणि गेल्या 3 वर्षापासून विहिरीच्या पाण्याची कमतरता काय भासली नाही आम्हाला। आणि